सध्या आपण आहोत जुने खेळी या गावामध्ये. सांगली जिल्ह्यामध्ये जो पूर आला आहे त्या पुराने अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, गावाची गावं उद्ध्वस्त झाली आहेत. सध्या मी एकाच असं एक जे घर आहे तुम्ही पाहू शकता माझ्या बाजूला या ठिकाणी, अशा घरामध्ये उभा आहे की त्यांची पूर्ण ही जी बाजू आहे ती पूर्ण पडलेली आहे. आजसुद्धा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर हे जे नुकसान आहे या नुकसानीमधून त्यांना सावरण्याचं आता कसे सावरतील, घर आहे, घराचे पूर्ण दरवाजे देखील पडलेले आहेत आणि पूर्ण जे पाणी होतं ह्या घराच्या वरची बाजू तिथे तुम्हाला त्या लक्षात येईल की जी ओलसर बाजू आहे ते इथपर्यंत पाणी शिरलेलं होतं. तर हे पाण्याची तीव्रता जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने इथं गंगामाई म्हणजे थोडक्यात कृष्णा नदीने या ठिकाणी या घराला उद्ध्वस्त केलेलं आहे. या घराचे मालक आपल्यासोबत आहेत. दादा तुमचं नाव काय? रणजित आनंदराव पवार. घरात किती माणसं राहत होती? इथं 6 माणसं राहतो आम्ही घरी. आता सध्या आत पण पडले सगळं घर पडलेलं आहे आत पाठी बाबा. घरात तुम्ही म्हणजे काय काम करता वगैरे? मी शेतीच करतो. सगळे वडील शेती करतात. किती शेती वगैरे? कसं शेती 6 एकर आहे. त्याच्यातून काय येईल ते? शेती सुद्धा पूर्ण पाण्याखाली आहे. सध्या सगळे सर्व नुकसान आहे. सगळं नुकसान आहे. घरातले भांडे वगैरे सगळे पडलेले आत बुडलेले ना पाठीमागं समोर तुमच्या दिसतंय जिकडे कॅमेराला. सगळ्यात महत्वाचं तुमच्या लक्षात येईल सध्याची परिस्थिती जर पाहिजे त्यांना खाण्यासाठी काहीच नाही. पार्लेचे बिस्किट आणून खातात ते. सध्या तिकडनं काही पाकिटं येत आहेत इस्लामपूरवरून जयंत पाटील यांच्या घरून. ते त्यांचं जे एक प्रतिष्ठान आहे ते वाटतंय. पण मात्र जर पाहिलं तर तुम्हाला याच्यातून लक्षात येईल की खरी जी परिस्थिती आहे तर ती परिस्थिती या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की हा गॅस जेवढा उरला आहे याला टाकी पण नाही पण बिस्किट आणि पाणी हे इथं दिसून येत आहे आणि पलीकडे गॅसची टाकी. अजून काहीच नाही इथे म्हणजे कुठेही तुम्हाला इथे भाजी भाकरी काहीच दिसणार नाही अशी परिस्थिती आहे. आता जर हे बांधायचं म्हटलं तर साधारण किती खर्च आहे? साधारण 10 लाखापर्यंत खर्च येईल. कारण की यात जुनं स्ट्रक्चर आहे याला काही डेव्हलप करता येणार नाही. याला नवीनच बांधकाम करावं लागणार. तुमचं जर नुकसानीचा विचार केला तर किती पैशाचं नुकसान झालं? नुकसान काही अत्यंत नुकसान. शेती पूर्ण सगळी टोटली पाण्याखाली. 6 एकर शेती पाण्याखाली आणि सगळं घर तुटलं बाहेर. धान्य वगैरे सगळं बुजलेलं आहे. सगळं पाठीमाग सगळं समोर दिसतंय जिकडं तुम्हाला पाठीमाग. आता इथं मी आज जाऊ शकत नाही पण तुमच्या समोर ही जी काही दिसते ती पूर्ण मातीच आहे आणि हा पूर्ण अंधार आहे. हे सगळं जे काही पडलेलं आहे आणि इथे जाऊ पण शकत नाही आपण. तर हे पूर्ण जे दिसतंय तुम्हाला म्हणजे जिथपर्यंत आपली नजर जाईल तर ती हे जे आहे हे सगळं घरची घर पडलेलं आहे आणि या घरामध्ये आता काही शिल्लक नाही. आपण जाऊ पण शकत नाही. आता अशी परिस्थिती या इथल्या आपले जे मालक आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि पुढे जर पाहिलं तुम्ही तर म्हणजे इथे जी घरं आहेत बहुतांशी अशाच पद्धतीने घरं झाली आहेत. आज उद्या जर त्यांना कुठे राहायचं जरी म्हटलं तर ते कुठे जाणार अशी एकंदरीत परिस्थिती यांची आहे. आता त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. दादा तुमची आता सध्या एवढं मोठं नुकसान झालंय, सरकारकडनं काय अपेक्षा आहे? सरकारकडून काय नुकसान भरपाई मिळावी एवढीच अपेक्षा. पाठीमागं काही आम्ही आई वडील दोन भाऊ. आई वडील आता सध्या बाहेरच आहेत. आई वडील जनावर घेऊन इथून गावापासून 2 किलोमीटरवरती एका वस्तीवरती आहेत आणि आई आम्ही नातेवाईकडे नातेवाईकांच्याकडे घालवलेले. पण आता याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे जर पाहिलं एवढं नुकसान झालंय कोणी शासकीय अधिकारी वगैरे इकडे कोणी आलेलं नाही? शासकीय अधिकारी कोण आलेलं नाही इकडे. ठीक आहे. तर ही अशी परिस्थिती आहे इथली. सरकारकडनं त्यांची सरकारकडूनच अपेक्षा ठेवणार आहेत कारण आता एवढं मोठं नुकसान झालंय ते कसं भरूनही शकत नाही. 6 एकर शेती आहे ती पूर्ण पाण्याखाली आहे. इथलं क्षेत्र जे आहे पूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे. सांगली जिल्ह्याची ही परिस्थिती आहे. त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की हे जे घर आहे साधारण 10 लाख आणि 10 ते 12 लोक ह्या घरामध्ये राहत आहेत. आज ते सगळे बेघर झालेले आहेत. त्यांच्या डोक्यावरती छत हरपलेलं आहे अशी परिस्थिती या ठिकाणी त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेली आहे.